तर संसद भवन परिसरात शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी आज आंदोलन केलेलं आहे. कांदा निर्यात बंदी उठवावी यासाठी लोखंडे यांनी हे आंदोलन केलं आहे. गळ्यात कांद्याची माळ घालून महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ त्यांनी हे आंदोलन केलं. माझ्या मतदारसंघामध्ये कांदा उत्पादक शेतकरी आहेत आणि माझ्या भागामध्ये कांदा जो खरेदी केला नाफेड आणि एनसीसी त्या खरेदी करताना 3 रुपयाचा फरक आहे आणि तो अन्याय. नाशिकमध्ये जर 24 रुपयांनी खरेदी करतात तर आमच्याकडे 20 रुपयांनी खरेदी केली, 20 रुपये 75 पैशांनी करते. नाशिकमध्ये लाल कांदा खरेदी करतात परंतु नगर जिल्ह्यामध्ये ते खरेदी केंद्र नव्हतं. आमची एक दुसरी मागणी होती, तातडीने नाशिकला जसं लाल कांदा खरेदी करतात तातडीने नगर जिल्ह्यामध्ये ते केंद्र चालू करावं.